नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या पाठातील मागील घटकामध्ये परराष्ट्रीय धोरण आणि राष्ट्राचे हितसंबंध संदर्भात आपण माहिती जाणून घेतली आता हे परराष्ट्रीय जे धोरण आहे या धोरणावर निश्चित हे धोरण निश्चित करताना काही घटक जबाबदार असतात त्या घटकांना समोर ठेवणे हे परराष्ट्रीय धोरण आपल्याला निश्चित करायचं असतं त्या घटकांची माहिती आपण या घटकामध्ये आता घेऊया आपल्याला आधीच माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा पद्धतीचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरवलं जातं पण हे धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो तर कोणत्या कोणत्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो एक देशाचे भौगोलिक स्थान विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीगोल आपण पाहिलेला आहे जगाच्या राजकीय नकाशा आपण पाहिला आहे त्यामुळे कोणत्या देशाचं भौगोलिक स्थान कुठं आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतं एखादा राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रापासून अंतराने खूप लांब असेल परंतु एखादा राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या अगदी शेजारी असेल अशा पद्धतीने काही देशांना समुद्रकिनारा हा मोठ्या प्रमाणात लाभलेला असेल तर काही देशांकडे खनिज संपत्ती भरपूर आहे काही देशाचा आकार मोठा आहे तर काही देशांचा आकार लहान आहे लोकसंख्या जमिनीचा पोत देशाला लागलेला समुद्रकिनारा नैसर्गिक संपत्तीची उपलब्धती ह्या सगळ्या बाबी भौगोलिक बाबी ह्या प्रत्येक राष्ट्राच्या वेगळ्या असतात आणि या संपूर्ण भौगोलिक बाबी लक्षात ठेवून त्या देशाशी असलेलं परराष्ट्र धोरण ठरवताना या बाबी लक्षात घ्याव्या लागतात दुसरं महत्त्वाचं घटक आहे तो म्हणजे राजकीय व्यवस्था विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात घ्या की ह्या लोकशाही प्रणित असलेल्या एखाद्या राष्ट्राला जर निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेताना त्या राष्ट्राला संसदेला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि त्या राष्ट्राचं जे परराष्ट्रीय धोरण आहे त्याची चर्चा संसदेत होते आणि विरोधी पक्ष जो असतो तो प्रश्न विचारून ह्या परराष्ट्र धोरणाला नियंत्रित ठेवून पाहत असतो अशा पद्धतीने राजकीय व्यवस्था त्या राष्ट्राची कशी आहे तो सुद्धा मुद्दा विचारात घ्यावा लागतो एखाद्या राष्ट्रामध्ये जर हुकुमशाही पद्धत असेल एखाद्या राष्ट्रामध्ये जर राजेशाही पद्धत असेल तर त्या ठिकाणी परराष्ट्र धोरणाचा निर्णय घेताना ते सर्व समावेशित होतं का अशा पद्धतीचंसुद्धा त्या राजकीय व्यवस्थेचा त्या राजकीय व्यवस्था हा घटकाचा परराष्ट्रीय धोरण ठरवताना त्याच्यावर परिणाम होतो तिसरा महत्त्वाचा घटक आहे अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे समजा एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचं उद्दिष्ट जर बनलेलं आहे तर ते उद्दिष्ट अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर परिणाम निश्चितच होतो बघा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्राशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध आयात निर्यात उद्योग व्यापार किंवा व्यापारांच्या बाबींची सहभाग इत्यादी सगळ्या स्वरूपात परराष्ट्र धोरणाला आकार देता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ह्या परराष्ट्रीय धोरण ठरवताना जसं अर्थव्यवस्था महत्त्वाची तसंच त्या देशाचं राजकीय नेतृत्वसुद्धा खूप महत्त्वाचं आहे हे परराष्ट्र धोरण कोण ठरवतं तर त्या देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री ह्या सर्व मंत्र्यांचा त्या परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकून ठेवून त्याच्यात वेळोवेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करत असतात आणि या व्यक्तींच्या अनुभवातून या व्यक्तींच्या निर्णय क्षमतेतून त्या देशाचं परराष्ट्र धोरण चांगल्या पद्धतीने जगासमोर समोर येतं उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला अल्पवादाची भर घातली तर जेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं परराष्ट्र धोरण हे भारत आणि चीन दोन या दोन देशांचे संबंध सुधारण्यामध्ये योगदान देणारे होते म्हणजे अशा पद्धतीने राजकीय व्यक्तींचासुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये राजकीय स्थितीचासुद्धा पररा परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा घटक आहे प्रशासकीय घटक विद्यार्थी मित्रांनो जरी त्या देशाचा मंत्री त्या देशाचे पंतप्रधान त्या देशाचे राष्ट्रपती हे परराष्ट्र धोरण जरी ठरत असतील तरी त्या देशातला प्रशासकीय घटक जो आहे म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परराष्ट्र सचिव परदेशातील त्या देशाचा असलेला दूतावास राजनैतिक अधिकारी या सगळ्या प्रशासकीय घटकांचा हा जो राजकीय व्यक्ती त्या परराष्ट्र धोरणाचा निर्णय घेतो त्या निर्णयापर्यंत त्या व्यक्तीला पोहोचवण्यासाठी या प्रशासकीय घटकांचा उपयोग होतो आणि हे प्रशासकीय यंत्रणा हे घटक त्याला मदत करतात परराष्ट्र धोरणास आवश्यक असलेली माहिती गोळा करणे तिचं विश्लेषण करणे आणि त्या आधारित योग्य तो सल्ला देणे इत्यादी कामं हे राष्ट्रीय प्रशासक जे असतात ते प्रशासक परराष्ट्र धोरण ठरवताना करत असतात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण एखाद्या राष्ट्राला जर परराष्ट्र धोरण ठरवायचं असेल तर ते धोरण ठरवताना दुसऱ्या राष्ट्राशी असलेला संबंध कशा पद्धतीचे असायला हवे त्या राष्ट्राशी व्यापार कशा पद्धतीचा असायला हवा कुठल्या गटाला पाठिंबा द्यायला हवा या संदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा दृष्टिकोन किंवा त्या देशाचा धोरण ठरवताना हे परराष्ट्रीय धोरण जे आहे याला कारणीभूत याला घडवताना जे घटक त्याच्यावर प्रभाव करतात त्या घटकांची माहिती आपण या पाठामध्ये घेतली या घटकामध्ये घेतली आहे धन्यवाद